त्या पुरी सोबत पूर्ण माहिती आहे माहिती पुजारी काय कुठल्या राहते पुजारी काय माहित आहे तुला हो मी तुम्हाला हजार वेळा सांगितले का बघ तिने तुम्ही काय म्हणलं तिने म्हणाल उद्या मला तुमची बायको करून द्या घेणार का तिला बायको करून मी बोल घेऊ हाय आता इथून पुढं कोण जर त्या दिवशी रात्री ह्यांनी माझा लय मोठा फ्रँक केलता तर काय झालं माहिती का काल ह्यांनी एक सॉन्ग काढले आणि त्या सॉन्ग साठी एक त्यांच्या असं इन्स्टावरची एक फ्रेंड असती तर त्याच्यावर ना आता मी त्यांच्यासोबत भांडण करून त्यांचा फ्रँक व्हिडिओ करणार आहे कारण की सारखं मला कशानं त्याच्या आधी एकदा फ्रँक केला इथं ती मला जरा नॉर्मल ओळखता पण परत रात्रीची फ्रँक केला ना खरंच त्यावेळेस आमच्या दोघांची खरंच भांडणं झाली त्या फ्रँक मध्ये त्यांनी सारखा माझा फ्रँक करते तर आज मी त्यांचा फ्रँक करणार आहे तर मी मोबाईल असा इथं वर लावते म्हणजे त्यांना कळू नये तर मित्रांनो मोबाईल मी वरती लावलाय हिने बाहेर हातपाय तोंड धुवायला गेले आत्ताच म्हणजे आले पोरांना शाळेत ना घेऊन आता आल्याला काय माहिती बघू जर आल्याला त्यांच्यावर जमले ताशा करते माझ्या त्या दिवशी एवढं डोकं चिरलेलं गेलं ना त्यांच्यावर तर ये लागले असं गिरत माझ्यापाशी काय असलं का तोंड म्हणजे काल नेमकं काय तुम्ही सॉंगच्या नावाखाली नेमकं काय करू सॉंग काढायला गेलं काढलं की मग सॉंग काढत होता आणि मेन सॉंग कुणाच होत मग तुम्ही का पळत होता एवढं मी कुठं पळत होतो पळत होता की तुम्ही काय झालं काय झालं म्हणजे कारण माझ्या समोर दारात बुलेट वर काय फायरिंग काय करायला लागलाय ती पूर्वी पूर्वी नको इकडं आचारण मी कालच तुम्हाला बोलणार होते मी माणसात बोलले नाही म्हणलं की तुम्ही माणसाच पॉइंट वर काय विषय काय का माझं डोकं काय लागले मला जेवायला भूक लागली आजीबा जेवायला भिवायला देत नसते काल जिला बुलेट वर घेऊन फिरत होता ना जावा तिच्या घरी जेवायला डोकं खाऊ नको काय 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 झालं तर तिकडे पहिलं झालंय तर काय झालंय काल मुलगी गाडी बसली किती फायरिंग करत होत आणि मी परत तुमच्याकडे लागले वाजवत होत मला कुठे घेताना आणता का बुलेट अरे ती शूट मध्ये लागणार होती अशी लागणार होती दुसऱ्या गाडीवर शूट होत नव्हतं प्रसादची गाडी होती प्रसादच्या गाडीवर पण होत नव्हतं बुलेट पाहिजे होती नाही बुलेटच का पाहिजे होती तुम्हाला आणि तिथं गाडी मध्ये फायरिंगच का करत होती सांग काय झालं एवढं वैतरली का तुम्हाला मी काय घरातली काम आली पाहिजे दिसते फालतू गिरी करत जाऊ नको करणार मला एक फक्त सांगा तुम्ही काल एवढे नाटक का करू कुठं काय गेली नाटक मुस्कून बोलू नका दाढीवर राग करणार एवढं लक्षात ठेवा सगळं माझं माझं कॉन्ट्रिब्युशन तुमच्या दाढीवर ती दाढी वडलो तुला सांगतो दाढी वडली तुला माझी शपथ आहे काय बरं शपथ घालते काय मर्जी तुझी मर्जी तर मला काय लागते मग काल काय एवढं बुलेट वगैरे काय झालं काय माझा गर्लफ्रेंड भेट फिरला होता मला कधी फिरवत नाही बायको असताना पाहिजे जरा तुम्हाला लाच काढून तुला सांगतो मी कोडीत काय काय करणार नाही काय करणार काय काही चापट बुक्की घालेल त्या दिवशीची बुक्की माहिती आहे ना ते प्रेम कॉल केलता मी तुला प्रॉब्लेम केलता अगं पण तू अशी का करायला लागले बिघड का मला काय व्हिडिओ काढू नका मला सांग नका काढू नाही काढणार का मी नाही सांगितल्यावर मला काढू माझ्या करिअरच्या आडवं जाऊन तुला सांगतो माझ्या करिअरच्या आडवं येत काय आलो कडवा काय 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 सिरीमध्ये मला घेतलेलं तेव्हा का नको म्हणलं तू नाही मला घरी काम असते काय नाही तुला घेऊन घरातलं काम कोण करायची मग लावायची बाई एखादी मग माझं करायचं आडव येत नाही का तुम्ही काय आडव आलो करायचं तुझ्या काय घरातली काम कोण करायची लेकर कोण सांभाळायची लेकर काय माझी एकटीची एकटी तुमची नाही ती तू नीट बोलायचं तुला सांग तुम्ही काय प्रत्येक गोष्टीला काय हसती काय असलं उगं डोकं खायला लागली काय नसतं उगं मस्ती लागल्याने वागणूक काय हसली का हसली मला सांगा तुम्ही माझ्या करायचे आडव येत नाही का तुम्ही काय म्हणता मला तर आवडत नाही तू कोणाबरोबर व्हिडिओ काढले मग मी काय सांग करू तुला मी आता कुठे सांगू माझ्या सोबत
तुला माझ्या बरोबर राहायचं आहे आणि तिला पूजा काय चाललं तर मला सांग, झालं तरी काय, झालं तरी काय, झालं मला सांग. तुम्ही काय म्हणता तुझ्या स्वभाव माझ्या स्वप्नाची आढवली ती, मग मला काय माझं स्वप्न नाही, माझं करिअर नाही, काय तुमच्या एकट्याच आहे सगळं. घामी तुम्ही मला ए तुला जामेल तिकडे कळत ना, तिला काय झालं काय बोलतो, तिच्या का वाईट ते उघड. दोन मिनिट थांबा, तुमच्यावर थांबा, तसंच करणार आहे. विषय पलटू नको, काय प्रॉब्लेम काय असेल का, तुम्ही गाडीवर येतात तर तुमच्या घेतलेले तिला काय संबंध घ्यायचा, दुसरे नव्हते. अरे काय मग कोणाची गाडी घेऊ, मग दुसरे नव्हते का, किती जण होते, तुम्हीच का तुमच्या गाडीवर घेऊन गेलं मला काय करणं माझं माझं नाळ ऐकायचं नसेल ना तर मी राहणार नाही, कालच तुम्हाला म्हणलेलं मी चाललेले गोड खाली कर, करणार नाही माझी मर्जी. लाईट आली सत्य, तुला गुढी संपली, मी सत्य सगळं, कारण की तुम्ही पण माझ्या करिअर चाडू येते, मला माझं करिअर नाही का, तुमच्या एकट्याच आहे. काय झालं पण काय, तुला काय एवढं वाईट का वाटत आहे, तिला काय तिचे आता बोललो असो पूजा, तुला काय म्हणतोय नाही तू बोलत लागतंय ती मारून गोडीत पाडून दिली आपली, हसू नका, गोडीत पाडू नका, दूध बेल न पतीशीवर घालवी. फिरलो तर फिरलो ना, तुला काय होतंय, मग मी कुणा बघ सोबत असं कोण आलं काढायसाठी तर मी गेलो, तुम्हाला कसं वाटत. आता पूजा माझ्या हात उचललं बरं, तुला सांगू मी पण बेल न उचली, म्हणून तर बेल नाही घेतलं, चेष्टा करतो म्हणजे याचा अर्थ एवढं पण डोक्यात चोंडू तू माझ्या, मी पण गपचूप असती का, आवाज खाली कर, तुम्ही करा, तुम्ही करा आवाज, गप बसलो म्हणून नाटक करायला लागली आहे, चलो तिकडे तिकडे शांत आहे म्हणून उभं नाटकच करायला लागली आहे, करणार करणार ना, मग आई बापाच्या घरी जाऊ करायला नाटक, मी करणार, माझा शूट चालू आहे, माझ्या शूटच्यामध्ये यायचं काम करू का दिलं ना, कुठल्या वेब सिरीज मध्ये, त्या वेब सिरीज मध्ये कुठल्या द्या, ती विचारलं तुम्हाला, तुम्ही स्वतः सांगितलं मला विचारलं, माझे निर्णय तुम्ही काय घेता मग, माझ्या वाट घातली एवढी का भडकायला आली, तुला कोणी शिकवलं काय, काय शिकवलंय समजा मला, सगळे शिकवते, कोण शिकवले, कोणी काय एक्स वाय झेड कोण काय शिकवलं, काय झाले तुला, माझा हात उचल बरं का, माझं बेल नव्हतं, तुम्ही हात घातले, मी विचार करणार काय बरं का, नवराय म्हणजे त्या पोरी सोबत पूर्ण माहिती माहिती पुजारी काय, कुठल्या नाटक करतोय काय माहित आहे तुला, मी तुम्हाला हजार वेळा सांगितले लहान वाया तुमच्यापेक्षा वयाने लहान असो अगं मोठे असो तिला ताईशिवाय बोलत नाही, मग ताईच बोलतोय, मग मी कधी ऐकलं तुमच्या तोंडनं, काय म्हणलेलं मी, काय म्हणलेलं तुमच्या ताय म्हणतो बाबतोय असं म्हणून ती सर म्हणत होती म्हणून मी म्हणलंय का बघ, तिने मी काय म्हणलं, तिने म्हणाल उद्या मला तुमची बायको करून घ्या, घेणार का तिला बायको करून, बोलत आता इथून पुढं कोण जरी घरी आलं तर आता राखाचा एक बॉक्स आणून ठेवायचा, पहिल्यांदा तिच्याकडे राखी राखी, हा बरं तू ठेव, तुझ्या मला इच्छा काय सांगायला बहिणी करून घेतो, आता बायको आहे ना, बस का तुम्ही आहे ना बायको, मारल्यावर काय आता झालं गेलं, ऑपरेशन झालंय माझं की मला खरंच पूजे तो अशी का अचानक बहिण, काल मी एवढ्या उशीर चांगली, काल माझं डोकं आलेलं म्हणून तुम्ही घरात निघून गेलते, निघून असणार किती वेळ सांगितले, तुला मी हात उचलायचं नाही म्हणून माझ्यावर, बायको आहे गुलाम नाही तुमची, बायको आहे नक्की तू चुवेल म्हणून म्हणलं बायको आहे, गुलाम लागते बेल नाही सोडणार, चिडचिडवायला माझी तुला सांगतोय नाटकच करायला लागली, हो उठून बरा उठून बोला मला बसायचं नाही, बरं मला सांगू ज्या हो तुला आपल्याला संसार दोघांना करायचंय काय, सगळं मान्य ठीक आहे, संसार दोघांना करायचं, मग मी एक सांग एक मिनिट ऐक तर माझे बोला, मी कालच्या पोरीवर फिरत होतो काय ते काय मी घेऊन तिला काय कुठं बाहेर फिरायला गेलो होतो, आपला संसार आपल्याला परपंच करायचा आहे नाही, असं संशय घेतल्यामुळं एकमेकाच्या आयुष्याला काळी लागतीये, मी तुला नको म्हणतो का, तुम्ही स्वतः त्यांना नको म्हणलं, मी काय हो मला दुसऱ्या वेब सिरीज मध्ये तुला नको आहे ग, मग तुम्ही काय जाता, तुला करायचं दुसऱ्या वेब सिरीज मध्ये करायचं, मग कर जा माझ्यासोबत करायचं दुसऱ्या एकटी बरोबर काय, तुम्ही कसं करता एकट्या बरोबर पोरींसोबत कसं मी पण करेन, करिअरच्या आडव यायचं नाही, करिअरच्या माझं डायलॉग मार नको, तुमचं शिकली हो आता जशात तसं, कारण की जी माणूस शांत बसतो ना त्याला जास्त दाबलं जात, कसली नाटक माझ्यापेक्षा करू नको तुला, तू मी करणार आणि करणार, तू मी पण करणार, सॉंग केलंय पूजा तिच्या बरोबर, मी करते ना कुणा बरोबर तू सॉंग, दुसऱ्या बरोबर दुसऱ्या बरोबर, अगं
तुम्ही मला म्हणता तुमच्या घरी चाडवत नाही, मग तुम्ही का माझ्या घरी आडवत नाही का? तुम्हाला एकटेच पुढे जायचंय? बास करणार ते कसली जा कर नाही करणार बास बीस कसली सारखे तीन दिन कुठल्याही गोष्टीला डोळ्यात पाणी आणणार, कारण की माझा घर आहे प्रेम तुमच्यासारखं दिखाव्या सारखं नाही की चार माणसं दिखावा माझं प्रेम बी खर खर आहे तुला सांगतो माझं प्रेम आहे चार माणसं दिखावा करून दाखवायचं नसतं काय चार माणसं दिखावा करून दाखवायचं नसतो काय केला दिखावा बेलणं नाही की सांग मारती तू बेलणं मारणार तू येड करणं काय शिवी तुम्ही मला शिवी दिली मग काय करू मला शिवी देता पाहता येतात तुम्ही काय समजायचं मला शिवी द्यायची नाही तुला पण तू काय तशी कशी माझ्यासोबत ना पण शिवी मला शिवी दिली मग देणार काय मग हक्क आहे माझा माझा हक्क नाही का तुमच्यावर तुझा काय हक्क माझा हक्क नाही तुला अगं पूजा मी तुझ्या मनावर तो कधी वागतो का गे वागताय काल ती बसलेली होऊन माझ्या गाडीवर मग तुम्हाला सांगता येत ना दुसऱ्या मुलाच्या तो बसा म्हणून कसं सांगू तसे सांगायचं तोड दिलंय ना देवाने एवढं मोठं तोड दिलंय म्हणून मी तिला बोलवाय डायरेक्ट तसेच बोला येड्यावर मागायचं बंद कर जरा मी तिला काय तिला कसं बोल तरी पण मी दोन तीन वेळा इग्नोर केलं आलो का ती माझ्या गाडीवर गपसा काय गपसा जसं शूट चालू ना तसं येणं झालं तुमच्याच गाडीवर बघितलंय मी आणि एवढं लक्षात ठेवा तसं जर मी वागले असते तर तुम्हाला किती राग आला असता कसं मी असं शूटवर तुम्हाला तुम्हाला न घेता एकटी गेली असते तर मला फालतू गिर करू बाल तुला एक सांगतो बरं इथून पुढे मला शूट बद्दल काहीच बोलायचं नाही आणि इथून पुढे तुम्ही जर मला कुठली ऑफर बाहेरची आली तर तुम्ही पण माझ्या करिअरच्या अडवायचं कुठं आलो ग मी तुम्ही दोन ठिकाणी आलाय दोन ठिकाणची ऑफर असती मला दोन ठिकाणी पिक्चर मध्ये जायचं ना म्हणलं माझी मर्जी होती पिक्चर मध्ये तुला एकटीला काम करायचं असेल तर म्हणलं की मी तू काय म्हणली नाही मला तुम्ही असलं तर ती एक दिखावा होता सगळं नाटक मला तुमच्याशिवाय करायचं नाही म्हणून तुझं म्हणलेली की आता माझा यात काय संबंध आहे का हाय संबंध तुमचा संबंध आहे तुम्हीच नको म्हणलं तुम्ही काय म्हणलं काय नको म्हणलं तुम्ही काय काय म्हणले दुसरं तुला शूट आलता पूजात तू काय खायला उघड आता तू काय म्हणली मला सांग ते पिक्चर शूट आल्या तू काय म्हणली तुम्ही असाल तर करणार म्हणली होती ती वेगळा वेबसिरीज झालं शूट ती व्हिडिओ मध्ये आपण म्हणलो रिअल आपलं काय बोलणं झालं तुम्ही काय म्हणलं आपली लेकरं लहान आहेत एवढं लांब जायचं नको जायला मग नकोच म्हणलं की आणि ही आणि बोला तुझ्या शूट राहते का ही पण तुमच्या बोला तुझी शूट राहते का जाऊ द्या बोला तुझ्या शूट राहते सांग कालवा कोरोनाकडे तो बुक्कीच झाली तमाशा जगाला दाखवायला लागली काय तुम्ही करत नाही का माझ्या विरोधात जाऊन मला बोलायचं नाही तुला बोलायचं नाही म्हणजे तुम्ही घरात या काय आता सांगायचं नाही जा या नाही तर तुम्हाला शपथ शपथ घेतली शपथ एक दोन अगं तू काय लागली तीन चार हालो पाच हालो बोला हालो बोल पडून ठेवली मी जर का तसलं लाडी कुठे लावू नका इथं नाही बोलायचं मागचं इथं तुम्हाला इथं सुभाराम बोलायचं इथं सुभाराम इथं सुभाराम बोलायचं बोल काय तसं करत काय केलं काय तुम्ही काय एवढं नाटक करू शकता माझ्या समोर बरं पडत आहे विमान तिथं काय मला लागलं नाही एवढं टोचते काय ते हाय तर तुम्हाला शेंबूड असेल माझा नाही मला जेवण 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 मी फ्रँक व्हिडिओ काढत होते कॅमेरा तिथे लावलाय का चावलाय मला कुठं आहे फ्रँक ती काय तिथं दरवाजाच्या वर माग अग शिवी दिली नाही तर शिवा बिवा दिल्या त्या असं दे की कळ की घरी तुम्ही मला कसं बोलताय मग मी टाकली का नाही माझ्या हातात आहे ना मी टाकणार ना ते फ्रँकसाठी रडावं लागलं मला डोळ्यात बोळ पाहिलं मला वाटलं खरंच भांडण करायला लागली तुम्हाला सोबत भांडण आणले माझे खेटर भांडण करायला तुमच्याबरोबर राहू दे आलाय तर मित्रांनो कधी चालू केलं तू मी आज होता तर काय नव्हतं तुम्ही इकडे तोंडात पैदा घेतला मला माहिती तुम्हाला तरी म्हणलं दलिंद्रीनं आज माझा मोबाईल मागितला कस काय मला
मोबाइल चाहत बसली ना डायरेक्ट मैसेज पांडर का करले मला टेंशन आलं म्हणलं अचानक तू एवढी कशी काय बिल्डली हाव तुम्ही नाही का पहिल्यांदा बाथरूम मध्ये आता मग हात पाय तोडून धुणे तर तोपर्यंत किती वेळ लागते कॅमेरा तिथे लपवायला ते थांबा स्टोरेज तुमच्या मोबाईलचं फुल झालं थांब निघाला का बघू दे हा निघालाय चालू आहे 14 मिनिटात झाला व्हिडिओ तर कसा वाटला फ्रँक सर पौदीन काय लागा लय अवघड आहे तुझं एवढे अडण करते चल बरं तू चला अहो इथं ठेवलेला मोबाईल पूजा ना लय अवघड आहे राव काय अग पूजा पण भारी झालं पहिल्यांदा तो प्रँक केला दिसते चावलं तुम्ही तर मित्रांनो ह्याच्यात ना मी काय रियल म्हणे नाही बोलले कोणाला गैरसमज करून घेऊ नका कोणी फक्त व्हिडिओ काढलाय आणि मज्जा म्हणून केला की ना प्रँक व्हिडिओ मला खरं वाटलं पण पूजेवर का त्या दिवशी मला 2 वाजता उठवून ह्यांनी माझं फ्रँक केलता झोपीत चावळ चावळायचं नाटक केलत ना मग म्हणलं आता ह्यांचा फ्रँक करा बघू रिएक्शन काय येते डोळ्यात पाणी आणाव तर मित्रांनो चला या आपला व्हिडिओ आवडला तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि प्लीज या व्हिडिओ मार्फत माझं कोणाचं मन दुखवायचं हेतू नाहीये तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका आणि व्हिडिओला सपोर्ट करा.